नमस्कार, स्वागत आहे तुमचे शोध सुगरणीचा मधील पुढील भागात। तर आज दुसरं कोणी नाही तर माझी भाची आलेली आहे आणि तिचं नाव आहे नम्रता गोरे। तर ती बनवणार आहे एक मस्त युनिक असा पदार्थ। तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आणि कसं बनवायचं ते तुम्हाला नम्रताच सांगेल। हाय, माझं नाव आहे नम्रता। आपण बनवतोय आज एक फर्स्ट आपली रेसिपी असेल ती कोळंबी भात आणि आपली सेकंड रेसिपी आहे ती फिश फ्राय। पण ती फिश फ्राय आपण करणार आहोत तंदूर फिश फ्राय। आपण आता सुरुवात करूया। ही कोळंबी आपण धुवून चांगली त्याला मीठ आणि हळदीने मॅरिनेट करून ठेवलेली आहे। 7-8 लवंगाचे पीस, काळी मिरी, दालचिनी आणि मोठी वेलची आणि हे तेजपत्ता, कोथिंबीर आणि पुदिना बारीक चिरून घेतलेला आहे। हळद, काश्मीरी लाल तिखट, ही आपण बडीशोपची पावडर, गरम मसाला, धना पावडर आणि हा घरचा लाल तिखट। कांदा आपण चॉप करून घेतलेला आहे। किती कांदे हे? कमीत कमी 6-7 कांदे आहेत। आणि ही आलं लसूण आणि जिरंची पेस्ट आहे। हे टोमॅटो प्युरी आहे आणि हे आपण नारळाचं दूध काढून घेतलं आहे। आपण पहिली रेसिपी ह्याच्यामध्ये खडे मसाले आणि कांदा टाकून घेतलेला आहे। स्वतः हे छान आता मस्त त्याला चांगलं ब्राऊन होईपर्यंत परतायचा आहे कांदा आपल्याला। थोडस आपण मीठ घालूया का नमो, म्हणजे ना लवकर परतलं जाईल। ते मातीच्या भांड मध्ये लेटच होतो, तू मीठ टाक किंवा काही कर, तरी पण आपण एक म्हणजे थोडस थोडं मीठ आपण कमीच घालायचं कारण आपण कांद्यामध्ये मीठ घातलेलं असतं। आता हा जेवढा तुम्हाला कांदा दिसतोय आता कोंबून खूप कमी होईल, म्हणजे जसं आपण बरिस्ता लाल करतो तेवढं लाल करायचं। आणि ही बघायला गेलो तर ही प्रॉन्स बिर्याणी प्रकारच आहे हा एक टाईमचा। आणि आपण तांदूळ भिजत घातलेले आहेत, बासमती तांदूळ आहे हा। पण अर्धा तास झाला ह्याला भिजवून, आता ह्याचं व्यवस्थित पाणी काढून पूर्ण ड्राय करून घ्यायचे आणि त्याला आपल्याला पाण्यात आपण जेवढं दूध आहे त्याच्यामध्ये फक्त 2 वाट्या पाणी लागणार आपल्याला, पाणी कमी येऊ। म्हणजे तांदळाचं आणि दुधाचं प्रमाण किती घ्यायचं तुला सांगता येईल का? आपण 1.5-2 नारळ घ्यायचे, जर मोठे असतील तर 1.5 नारळ घ्या, जर छोटे नारळ असतील तर तुम्ही 2-3 नारळ। आपल्याला एवढं दूध पाहिजे म्हणजे जवळजवळ हे 2 तांब्या आहे हे एवढं आपण, आणि घट्ट दूध आहे, पातळ दूध नाहीये। आणि ह्याच्यामध्ये फिरवलेलं आहे मिक्सर मध्ये हो, आणि ह्याच्यामध्ये फक्त 1.5 ग्लास पाणी घातलं की मग आपला पूर्ण भात शिजून होतो। इथे मला थोडंसं व्हॉइस ओव्हर करावं लागतंय कारण व्हॉइस स्टॉप झाला होता। तर इथे 4 टॅमॅटोची प्युरी घेतलेली आहे नमुनी आणि ती कांदा परतल्यानंतर त्यामध्ये अशा पद्धतीने चांगला टॅमॅटोला छान असा तेल सुटेपर्यंत छान परतून घेतलेली आहे। खूप मस्त अशी परतून घ्यायची। आपला टॅमॅटो जो आहे तो चांगला शिजला पाहिजे, इतकी मस्त आपल्याला ही टॅमॅटो चांगला परतून घ्यायचा आहे। आणि टॅमॅटो परतल्यानंतर त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे। तर इथे तुम्हाला दिसतच असेल की टॅमॅटो छान परतला गेला आहे। आता त्यामध्ये तिने भरपूर अशी आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे, म्हणजे जवळजवळ 4 चमचे आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे। आलं लसूण आणि जिरं आहे फक्त आणि ती सुद्धा छान परतून घेतलेली आहे। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं परतून घेतलंय। तुम्हाला जर माझी ही शोध सुगरणीचा सिरीज आवडत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। इथे मसाले पण घालून घेऊया। मसाल्यांमध्ये काय काय घातलंय ना मग तू? जे आपण मगाशी सांगितलं ते सगळे मसाले तेच टाकलेले आणि कोळंबी पण घालून घेतली ना? कोळंबी नाही, अजून पहिले थोडेसे जे मसाले शिजले थोडेसे, फक्त 2 मिनिट
कि मग कोळंबी घालायची आपण. आता आपण सगळी कोळंबी पण घालून घ्यायची आहे याच्यामध्ये. कोळंबी मॅरिनेट करून ठेवलेलीस ना? हो. आता ही कोळंबी पण 1-2 मिनिटं शिजवायची आणि लगेच आपण तांदूळ पण घालून घेऊया. झाले तांदूळ दे. तांदूळ पूर्ण निकळून घेतलेत ना तू? हो. म्हणजे थोडस पाणी राहिलं तर चालत. आई कपना आता हे असं मस्त मिक्स करून घ्यायचंय. मीठ एकदम सांभाळून घालायचंय कारण आपण कांद्यात पण घातलेलं आहे प्लस कोळंबीला पण लावलेलं आहे. आपण हा कोथिंबीर आणि पुदिना घालतोय. छान बारीक कापून घेतलेला आहे मस्त. आणि थोडासा ठेवूया नंतरचा गार्निशिंग साठी. आणि पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं. सुगंध किती भारी सुटलाय ना. खरंच ना? हो मग व्हिडिओ साठी नाही खरं सांग. खरंच सांगते खूप सुंदर असा सुगंध सुटलाय. आता आपलं आपण मस्त याच्यामध्ये दूध घालायचंय. पूर्ण नारळाच्या दुधामध्ये शिजवायचं का? येस. म्हणजे तो किती रिच होईल एकदम मस्त. बारी दिसतोय. थोडासा फक्त मला एक 1/2 ग्लास पाणी दे. ग्लास घेतलेलं याच्यामध्ये पाणी ह्याच सेम टोपामध्ये घ्यायचं दुधाच्या नारळाच्या दुधाच्या तेच टाकायचं 1/2 ग्लास फक्त. जास्त पाणी नाही कारण आपण तांदूळ भिजवलेला आहे ऑलरेडी. आणि जेवढा तांदूळ आहे तेवढंच नारळाचं दूध आहे. हो. असला भारी दिसतोय नमो. मस्त ना? हो ना. आता दुसरा चॅनल चालू करते मी माझं. माझ्या चॅनल वरती या तुम्ही सगळे. हो मी करेल बघायला. मी करेल ना तुझ्या चॅनलचा प्रमोशन. आपण मीठ टाकले अजून 2 पळी. चवी पुरत मीठ टाक. छोटे चमचे. सॉरी पळी नाही चमचे ना. आता टेस्ट करून बघूया. मीठ थोडस कमी आहे. 1 चमचा पूर्ण टाकलाय अजून. आपल्या चवी नुसार टाकायचं. 2 चमचे टाकले अजून. म्हणजे टोटल 4 चमचे मीठ टाकले. आता ह्याला शिजू देऊया मस्त. ओके. झाकण ते ठेव. आता आपण याच्यावरती हे झाकण ठेवून घेऊया. म्हणजे लवकर 15 मिनिटं. आणि उकळी आली की थोडस फक्त साईडला करायचं नाहीतर ते सगळं आपला मसाला ओतू जाईल. आपण वळतो आपल्या सेकंड रेसिपी कडे. पण ह्याच्यामध्ये हे कोळसा गरम करत ठेवलाय. बरं तू मला आपण आपला भात शिजेपर्यंत आता आपण वळूया आपल्या फिश फ्राय कडे. जिला बोलतोय आपण तंदूर फिश फ्राय. आता मी इकडे कोळसा गरम करत ठेवलेला आहे. तो मस्त रेड झाला की आपल्याला याला स्मोक द्यायचा आहे. पण नमू तू हे सांगितलंच नाही की तू फिशला काय काय लावलंयस ते मॅरिनेशन साठी. आपण ह्याच्यामध्ये लाल तिखट, घरचा काश्मीरी आणि आपला मालवणी मसाला आणि कोकमागळ. समजा ते नसेल तर तुम्ही लिंबू पण यूज करू शकता. आणि आले लसूण. आणि आले लसूण पेस्ट आणि चवीनुसार मीठ हळद बस. म्हणजे नॉर्मली जसं आपण फिश फ्राय करतो हा तसंच. पण काही जण आय थिंक ते स्किप करतात आले लसूण पेस्ट. ते फक्त मसाल्यावरतीच करा. आपण आले लसूण लावलं तर छान होईल ना. हो.
त्याचा जो वास असतो ना फिश. आता आपण हे वाटीमध्ये बटर टाकले आणि ते त्याच्यात ठेवतोय असं. अच्छा, त्याला स्मोक द्यायचा का आपल्याला? स्मोक द्यायचा, येस. आणि छान लाल करून घ्यायचा ना कोळसा. कोळसा किंवा नारळाची हे पण चालेल ना? नारळाच्या ह्याच्याने ना त्याला स्मेल वेगळा येतो थोडा. अच्छा, कोळशाचा परफेक्ट हे असतो, परफेक्ट स्मेल बसतो कोळशाचा. आता आपण हा टाकलाय त्याच्यावर, लगेच त्याच्यावरती हे झाकण ठेवून घ्यायचं. 15 ते 20 मिनिट असं ह्याला पॅक ठेवायचं एकदम. त्याला फ्राय करण्यासाठी घेतले 4 चमचे तांदळाचं पीठ, 4 चमचे रवा आणि त्याच्यामध्ये थोडस मीठ आणि हळद, आपलं सॉरी मसाला. सो आपण हे मिक्स करून इथे ठेवले. आता आपण हे ओपन करतोय. बघा, अजून पण ह्याच्यापासून स्मोक येत होती. सो आपण ही वाटी काढू. आता हे ठेव का तिकडे रुपा मावशी? आणि आता हे चालू करून फ्राय पॅन ह्याच्यावरती ठेवतोय. आता फिश फ्राय करून घ्यायची का? येस. नॉर्मली जशी आपण फिश फ्राय करतो त्याप्रमाणेच करून घ्यायची. हो, पण जो स्मोकी फ्लेवर आहे ना तो एकदम भारी लागतो. स्मोकी फ्लेवर पण आणि त्याच्यानंतर अजून एक त्याच्यामध्ये काय तू स्टेप केली का वेगळी? येस, अजून पुढे अजून काहीतरी एक आहे नवीन स्टेप स्टेप करायची वेगळी. हो. अच्छा, तेल हवं लागेल ना तुला? एकदम वेगळ्या पद्धतीची ही फिश फ्राय आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून पहा. आणि तुम्हाला अजून नमूकडनं अजून कोणत्या रेसिपी हव्या असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी तिला पुन्हा एकदा बोलवेल आपल्या शोध सुगरणीच्या सिरीजमध्ये. कारण दोन्ही वेगळ्या रेसिपी बनवते आणि ही फिश पण वेगळी आहे. या फिशचं नाव काय आहे नमू? ही फिश आहे दगडी सुरमई. ही थोडासा हिचा कवर हार्ड असत पण टेस्टला खूप मस्त असते. आणि काटे पण जास्त असतात थोडे? नाही, काटे नॉर्मल असतात पण हिच थोडस कवर हार्ड असत. पण बाकी आपल्या नॉर्मल सुरमईपेक्षा टेस्टला खूप छान असते. आणि ही क्वचित मिळते. हा, सगळीकडे ही शक्यतो मिळत नाही. हो, अचानक मध्ये मार्केटला गेलो होतो तर ही दिसली ना, तर नमू बोलली की रुपा मावशी आपण ना याची फिश फ्राय बनवूया. तर मी पहिल्यांदाच ऐकते दगडी सुरमई. दगडी सुरमई म्हणजे ही पण समुद्रातच असते पण कस दगडांच्या खाली असते ही. अच्छा. हो, याच पूर्ण मला वाटते स्किन निघते ना वरचे नमू? नाही, निघत नाही ती. पण ती सॉफ्ट होते आपण जेव्हा फ्राय करतो तर. पण हिला कटिंगला प्रॉब्लेम होतो थोडा. अच्छा, जेव्हा पूर्ण अख्खी असते तेव्हा. हो, आपण अशी मस्त फिश फ्राय करून घेऊया ह्याच्यामध्ये. ह्याच्या पुढची स्टेप पण तुम्ही बघा. रवा आणि जे आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते छान कोट झालं पाहिजे ना व्यवस्थित. आणि तेल सुद्धा सगळीकडनं व्यवस्थित लागण्यासाठी ती अशी अशा पद्धतीने फिरवून घेते तवा, म्हणजे तेल व्यवस्थित लागेल सगळीकडे. आपल्याला झाकण नाही ठेवायचं ना नमू याच्या? नॉर्मली तुम्ही हाताने पण पलटू शकता कारण ही तिचं कवर जाड असल्यामुळे हाताला गरम नाही लागत एवढं. त्याला गरज नसते. सुगंध छान येतोय मच्छीचा. आणि आपला इथं राईस सुद्धा आता हे बघा. बघ, राईस पाणी सगळं शोषलेलं आहे मस्त. आणि होत आलेला आहे आता. रुपा चमचा मार जरा. होत आलेला आहे बघ, बघा ऑलमोस्ट झाला आहे. फक्त एक 5 मिनिट मला वाटते लागते. येस, आणि पीठ सुद्धा फ्राय होत आलेली.
वेळ लागतो असं काय नाही ना नमू, नाही जेवढा नॉर्मली आपल्या फिशला वेळ लागतो तेवढाच लागतो. हो काही साईडला करून दुसरे टाकते का? नाही पहिले हे होऊ देत. आणि थोडस म्हणजे कसं वेळ म्हणजे आपली फिश पाच मिनिट कमी घेते तर ही पाच मिनिट जास्त घेते तेवढाच फरक असतो. हे मी खतरो के खिलाडी आहे, तुम्ही असं करू नका, तुम्ही चमचा वापरा. या हे आमचे काका आता कामावरून आलेले आहेत, कारण अगदी संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत आणि अजून आम्ही दुपारचं जेवण नाही केलेलं, कारण हे रेसिपीसाठी आम्हाला वेळ लागलाय. काका वास आहे की सुगंध आहे हे सांगा पहिले मला. सुगंध आहे खायला मिळली तर खरंच किती. ही बघा आमची बिर्याणी, वाव मस्त प्रॉन्स बिर्याणी, कोळंबी भात प्रॉन्स बिर्याणी. आणि तुम्हाला माहिती ती अगदी वेगळ्या पद्धतीने बनवली, म्हणजे नारळाचं दूध फक्त वापरलेलं, पाणी त्याच्यामध्ये फक्त अर्धा ग्लास, अजिबात पाणी नाही घातलेलं. जा आता तुम्ही फटाफट चेंज करा, आपण गरम गरम आपल्याला जेवण वाढणार आहे, आपण गरम गरम सगळे जेवायला बसतो. हो फारच उशीर झालाय. आता पण अशा प्रकारे सगळ्या फिश अशा तंदूर करून घेऊया, पण तुम्ही जास्त वेळ ह्याच्यावर ते ठेवू नका नाही तर त्या करपतील. पण नमू हे सगळं तू कुठून शिकली? हे मला आवड आहे आणि मी असं नेहमी काही ना काही करतच असते, आणि ही ज्यावेळेस मला टेस्ट मी केलेली तर मला ही आवडली म्हणून म्हटलं मी तुझ्याकडे. नाही मी असं बनवलेली तंदूर करून बघूया. अच्छा तुझी क्रिएटिव्हिटी आहे. हो पण भारी आहे अगदी मस्त, आणि जास्त नाही ठेवायचं नाही तर ते करपत. नमू 2-3 दिवस इथंच राहा आणि मला असेच नवीन नवीन पदार्थ आपल्या जे आपले सबस्क्रायबर आहे त्यांच्यासाठी बनवून दाखव, त्यांना पण काहीतरी वेगळं बघायला मिळेल. पॉसिबल असतं तर नक्कीच राहिले असते बट कामामुळे. हो ते पण आहे, पण मी नक्कीच ठाण्याला आली का मग तुमच्या घरी मला करून दाखव. आणि तसंही मला माझं पण चॅनल आता ओपन करायचंच आहे, तर का नाही मी माझ्या चॅनलला टाकू. कर ना कर. जस्ट किडिंग, पण माझ्या मावशीच्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. नमू आता मी तर काय खाऊ शकत नाही, मी शुक्रवारची खात नाही, पण काका नक्की खायचा. फीडबॅक घेऊया काकांकडनं. काका ओ काका टेस्ट करून सांगा. स्टे ट्यून फॉर टेस्ट करा ना. मच्छीचा वास तर लई भारी येतो, आता खाल्ल्यावर बघूया कशी लागते काय. प्रॉन्स बिर्याणी कशी झाली? वाव अमेझिंग अमेझिंग. आणि फिश तंदूर आहे, काटा सांभाळून बघा जरा. मस्त ना, मजा आली ना. म्हणजे तंदूर केल्यामुळे ती एकदम म्हणजे तिला एकदम रेसिपी भारी झालेली आहे. अच्छा बिर्याणी पण एकदम फर्स्ट क्लास झालेली आहे, म्हणजे वादच नाही, म्हणजे एक आपलातून सुग्रण आहे. क्या बात आहे. आता ही सेम रेसिपी तुम्ही पण तुमच्या घरी ट्राय करू शकता आणि आम्हाला कमेंट मध्ये सांगा की तुम्ही रेसिपी ट्राय केली आणि ती कशी झाली. माझ्या मावशीच्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.